जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक बैल जखमी झाला. ही घटना वणीच्या शिरपूर शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उमेश मारुतराव बोनडे राहणार शिरपूर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे 11 एकर शेती असून त्यांची पत्नी सुवर्णा ही पोलीस पाटील आहे. त्यांच्या गावाजवळ नवेगाव रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत तार पडलेली आहे. सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोनडे यांचा सालगडी बैलांना चारण्यासाठी नेत होता. दरम्यान नवेगाव रस्त्याच्या कडेला पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला. या दोन बैल जागेवरच मरण पावले तर एक बैल जखमी झाला. या दुर्घटनेत उमेश यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. तर विद्युत विभागाच्या म्हणण्यानुसार सकाळी पाऊस आल्याने व झाडाची फांदी लागल्याने तारेला करंट आला. घटनेची सूचना विद्युत विभाग व शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.